कोलंबीचं कालवण हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते, तर आज आपण कोलंबी बरोबरच खूप साऱ्या भाज्या टाकून चविष्ट आणि पौष्टिक असं कोलंबीचं कालवण बघणार। चला तर मग रेसिपीची सुरुवात करू। इथे मी 25 ते 30 मोठ्या कोलब्या घेतलेल्या आहेत आणि बरोबरच कालवणात टाकण्यासाठी लागणाऱ्या भाज्या म्हणजे शेवग्याच्या शेंगा, वांगी आणि टोमॅटो घेतले आहे। आता प्रथम कालवणासाठी वाटण तयार करून घेऊया। यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकूया 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी भाजून चिरलेलं खोबरं, 1/2 कप कोथिंबीर आणि थोडं पाणी टाकून हे वाटण आपण बारीक वाटून घेऊया। अशा प्रकारे वाटण वाटून तयार आहे। आता कालवण बनवण्यास सुरुवात करूया। यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे तर आपण यात टाकूया 2 चमचे आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट ही आपल्याला 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आता गॅसची फ्लेम लो करून यात आपण टाकूया 1/2 चमचा हळद, 2 मोठे चमचे आगरी कोळी मसाला। 2 मोठे चमचे आगरी कोळी मसाला टाकून हे मसाले व्यवस्थित कमी फ्लेमवर तेलात परतवून घेणार आहोत। असे केल्याने मसाला व्यवस्थित फ्राय होतो आणि छान असा कलर कालवणार आहे। आता मसाले व्यवस्थित परतवून झालेले आहेत तर आपण यात टाकूया बनवलेलं वाटण। वाटण टाकून झाल्यावर हे वाटण आपल्याला 5 ते 6 मिनिटं किंवा वाटणाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। त्याने वाटणाचा कच्चा वास निघून जातो आणि कालवणाला खूप छान अशी चव येते। वाटण व्यवस्थित परतवून झालेले आहे तर आता आपण यात टाकूया 3 टोमॅटो, 3 वांगी, 2 मोठे बटाटे, शेवग्याच्या शेंगांचे तुकडे आणि स्वच्छ साफ केलेली कोलंबी टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया। त्यात आता ग्रेव्हीनुसार पाणी टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी 2 कप पाणी टाकलंय, तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी इथे टाकू शकता। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आता पॅनवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं किंवा बटाटा शिजेपर्यंत वाफवून घेऊया। कालवण हे व्यवस्थित शिजलेलं आहे, छान अशी उकळी आलेली आहे, तर आपण आता बटाटा शिजलाय की चेक करून घेऊ। बटाटा हा व्यवस्थित शिजलेला आहे तर आता आपण यात 5 ते 6 कोकम टाकून घेऊया। बटाटा कच्चा असताना जर आपण कोकम टाकला तर बटाटा शिजण्यास थोडा खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण बटाटा शिजल्यानंतरच कोकम आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। कोकमामुळे मच्छीचा कुबट वास जाऊन कालवणाला छान अशी चव येते। तर असं पौष्टिक आणि चमचमीत कोलंबीचं कालवण तयार आहे। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमचे काही कमेंट असेल तर जरूर सांगा। धन्यवाद।